अपडेट सर्वात जलद। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA या विभागाने 2 ऑगस्ट रोजी पुणे ग्रामीण भागातील नवीन DPR प्रारूप सादर केले आहे। आणि या सादर करत असताना पुढील 20 वर्षाचा विचार करून संपूर्ण क्षेत्रावरती एक महत्वाकांक्षी प्रकल्प किंवा नागरिकांना मूलभूत सुविधा मिळावा असा दृष्टिकोन समोर ठेवून हा संपूर्ण प्रारूप DPR सादर केलेला आहे। परंतु काही भागामध्ये हा DPR सादर होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते टाकले गेलेले आहेत की त्या रस्त्याची रुंदी 20 मीटर 15 मीटर 10 मीटर अशी देखील आहे। आणि हे रस्ते करत असताना घरांचा देखील विचार केला गेला नाही, काही भागातील गावठाणाचा विचार केला गेलेला नाही आहे। तर काही ठराविक इन्व्हेस्टरच्या सोयीकरता अशा रस्त्यांची देखील त्या ठिकाणी DPR मध्ये टाकले गेलेले आहेत। काही क्षेत्रामध्ये ग्रीन बेल्ट तर काही क्षेत्रामध्ये क्रीडांगण असेल किंवा वेगवेगळे रिझर्वेशन टाकले गेलेले आहेत। हे सर्व करत असताना काही ठराविक मंडळींच्या हिताचा विचार करून गेलेला आहे अशा स्थानिक नागरिकांच्या इथल्या माझ्या भूमिपुत्रांच्या तक्रारी आज गेले 15 दिवसापासून येत आहेत। मी सर्व मावळ तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हा DPR होत असताना उर्वी तालुक्याचा विकास करून किंवा विचार करून आपल्याला या भागाकरता काय चांगल्या सुविधा मिळतील, विशेष म्हणजे माझा इंदुरीचा भाग असेल, सोमाटण्याचा भाग असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, वर्सोली असेल, अशा भागामध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा नागरिकांना मिळावी, वनक्षेत्र म्हणून ज्याला आपण खाजगी वन म्हणतो हे कमी करता आलं पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा आपला उद्देश होता। काही भागामध्ये इंडस्ट्रियल बेल्ट, काही भागामध्ये रेसिडेन्शियल झोन अशा पद्धतीनं करून काही ठिकाणी टुरिझम ह्याला देखील डोळ्यासमोर ठेवून आपण वेगवेगळे रिझर्वेशन किंवा आरक्षण करण्याचा प्रस्ताव मागणी केली होती। परंतु हे करत असताना स्थानिक नागरिकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या जमिनीवरती जे रिझर्वेशन टाकले गेले आहेत तर त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या वडगाव या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय सुरू आहे, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत PMRDA प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या हरकती घेण्याकरता बसलेला आहे। तर आपण येत्या 30 तारखेपर्यंत आपल्या वडगाव या ठिकाणी पंचायत समितीमध्ये ज्यांना ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत त्यांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात। हरकती 30 तारखेपर्यंत जे नोंदवतील त्यांचाच पुढे विचार केला जाणार आहे। त्यामुळे आपण हरकती घेतल्यानंतरनं सुनावणी होणार आहे, ही सुनावणी करत असताना प्रमुख अधिकारी असतील, एक सदस्य म्हणून मी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे। आणि नागरिकांना स्थानिक भूमिपुत्रांना ज्या ज्या हरकती असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। आपण कुठलीही चिंता न करता कुणावरती भूलथापांवरती विश्वास न ठेवता आपण हरकती द्याव्या। कृपया करून राजकीय कुठल्याही व्यक्तीनं किंवा कुठल्या एजंट मंडळीनं याच्यामध्ये दलाली न करता स्थानिक नागरिकांच्या न्यायाकरता आम्ही सर्व लोकप्रतिनिधी बरोबर राहून आपल्याला न्याय देऊ एवढीच फक्त भूमिका या ठिकाणी मांडतो। कृपया करून 30 तारखेच्या आतमध्ये ज्या ज्या व्यक्तींना आपल्याला हरकती घ्यायच्या त्या प्रत्येकानं हरकती घ्याव्या अशी आपल्याकडं विनंती आहे।